देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी। हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीच्या महासागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मंडळी, देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे हृदयात। हो, याचा अर्थ असा की देवाला देव्हाऱ्यात तर जागा द्याच, पण त्याआधी तुमच्या हृदयात त्याला जागा द्या। जेव्हा तुम्ही त्याच्यावर मनापासून प्रेम करता, त्याच्याशी एकरूप होता, तेव्हा ते देवालाही कळतं। तर आज देवाशी आपण एकरूप होऊयात आजच्या या कीर्तनातून। चला तर मग, रामकृष्ण पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, तुहा विठ्ठल वरवा बरवा, तुहा माधव वरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा। हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल वरवा माधव बनवा। विठ्ठली सर्व सुखाचे आकर बापर कुमार देवी वर, सर्व सुखात आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा। आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। हे तुमचे रवित धणा ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान। तुमचे रवित धणा ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी। कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, तुमचे रवित धणा ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान। तुमचे रवित धणा मज मृत्यू के समान, हे तुका म्हणे मज हे आस, आ मनवा हरीचे दास। तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, मनवा हरीचे दास। तुका म्हणे मज हे आस,
तुका मने मजे आ तुमचे रवित धणा ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान तुमचे रवित धणा ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान विडोपा आम्ही तिणी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मजा मृत्तिके समान कंटी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान मनवा हरीचे दास तुका मणे मजे आस तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान विठ्ठल 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 मुक्त कैवल्य त्याच्या भगवान श्री ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या प्रमाणात हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदिकरुण सकल संत महंतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही श्रुत सज्जन मायबाप सर्वांच्या चरणावरती साष्टांग पणेपात करतो आणि कीर्तन रूपीचे वेळा प्रारंभ करतो. आम्ही ते ने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा आहे खऱ्या अर्थाने सुखाची व्याख्या सांगतायत. आम्हाला सुखाची प्राप्ती झाली तुम्हाला हवंय का? आम्ही त्याच्यामुळे सुखी. कशामुळे सुखी? आम्ही कोणत्या गोष्टीमुळे सुखी? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर सगळं जग आज सुखाच्या प्राप्तीकरता अगदी धावत आहे. रात्रंदिवस आपली धावपळ आहे ना फक्त सुखाकरता आणि फक्त सुखाकरता आहे. दुसरा काही उद्देश नाही आपला. प्रत्येक माणूस हा आबा सुखाकरता धावतो. प्रत्येक जीव हा सुखाकरता धडपड करतोय. याची आवत प्राणीमात्र जे आहेत ना ते सर्वजण सुखाकरता धडपडत आहेत. परंतु मला वाटतं सुख अजून कोणाला मिळालेलं? परंतु तुकोबराय सांगतायत आम्हाला तर मिळालं बाबा. तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही एक काम करा. काय करा? जे आम्ही केलं ना ते तुम्ही करा. खऱ्या अर्थाने सुख म्हणजे काय हेच माहीत नाही आपल्याला. सुख म्हणतात तरी कशाला नेमकं? सुख असतं तरी कसं? बरं सुख मिळतं कुठं हे पण आपल्याला माहीत नाही आहे. ऐका माहिती,
कोणत्या दुकानामध्ये सुख मिळतं, कोणत्या बाजारपेठेमध्ये मिळतात, एवढी मोठी मुंबई आहे, कुठं सुख मिळतं माहिती आहे का? सांगता येत नाही. नक्की सुख कशाला मानतात हेच माहीत नाही आपल्याला. खऱ्या अर्थाने आपण सुख सुख म्हणत म्हणत धावू लागलो, परंतु खऱ्या सुखाला मात्र पारखे झालो बरं का? मिळत नाही खरं सुख आपल्याला. एवढं विज्ञान प्रगत झालं, परंतु खऱ्या अर्थाने आज सगळी सुखाचे साधनं आपल्याकडे आली, परंतु त्याच्यातूनही आपल्याला सुख प्राप्त झालं का असा आपण आपल्या आपल्याला स्वतःला प्रश्न विचारून घ्या. तुम्हाला जर मिळालं असेल ना तर धन्य आहात तुम्ही. परंतु जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुख मिळवण्याकरता त्या सुखाच्या आशेमध्ये अगदी मानवाचा पूर्ण जन्म निघून गेला, परंतु सुख मात्र मिळालं नाही. काय कारण असावं ठीक नाही. एक वाक्य बघा, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा आपलं आपल्या जवळ आहे, परंतु ते आपल्याला प्राप्त नाही. जसं हरणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी आहे, कस्तुरी हरणाच्या बिंबीमध्ये आहे, परंतु ते हरणाला प्राप्त नाही. कस्तुरी वसे कुंडलमे, मृग ढुंडे बनमाय, अगदी नाभीमध्ये कस्तुरी आहे, परंतु ते हरणाला माहीत नाही. ते हरिण जंगलामध्ये धावत पळत सुटत आहे, मला कुठेतरी हा सुगंध येतो ना, नक्की कुठून येतो हा सुगंध शोधण्याकरता हरिण अगदी धावपळ धावपळ करतं, ऊर फुटून मरून जातं, परंतु त्या हरणाला कस्तुरीची प्राप्ती होत नाही. ती होते तुम्हा आम्हाला ठीक आहे नाही. असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, खऱ्या अर्थाने सुख हे तुमच्या तुमच्या जवळ आहे. माऊली ज्ञानोबरांची एक गोड ओवी आहे ठीक आहे नाही, एक सुंदर अशी गोड ओवी आहे. तैसा हृदया मध्ये मी रामो, हा सता सर्व सुखास्या रामो, का भ्रांती सिकामो विषयावरी. बोले ज्ञानोबराय गोड बोलतायत. तैसा हृदयामध्ये मी रामो, एरवी पाहिलं ना तर सुख हे हृदयामध्ये विराजमान आहे, परंतु त्याला आपण शोधलंच नाही कधी ठीक आहे. देव खऱ्या अर्थाने आपल्या हृदयात आहे हो, आणि देव इतरत्र कुठे शोधण्याची आवश्यकता नाही. सुख आपल्या हृदयामध्ये आहे. सर्व सुखाचा असणारा भगवान पंडित पांडुरंग परमात्मा याची आवत प्राणीमात्रांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे, परंतु ते आपल्याला माहितीच नाही ठीक आहे. आपण शोधतो कुठं विचारून पहा आपण स्वतःला ठीक आहे. ऐका, तसं पाहिलं ना तर भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये, सर्व सुखाचा आगर असणारा माझा भगवान पंडित पांडुरंग परमात्मा अगदी तुमच्या हृदयामध्ये असून सुद्धा आपल्याला माहिती होत नाही. का होत नाही याचे कारण आहे, कारण खरं सुख सोडून आपण शोधू लागलो दुसऱ्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने सर्व सुखाचा आराम असणारा माझा ईश्वर परमात्मा हृदयामध्ये विराजमान असून सुद्धा आपण त्याच्याकडे पाहत नाही. आणि तुकोबराय सांगतात ते सुख आम्हाला मिळालं बरं का. आणि जर ते सुख तुम्हाला पाहिजे असेल ना तर नामदेव महाराज गोड बोलतायत. काय म्हणतात नामदेव महाराज? सुखालागी करी सी तळमळ, सुखालागी करी सी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी.